वरिष्ठ महाविद्यालयातील प्राध्यापकांच्या संपावर 3 दिवस झाले तरी तोडगा निघालेला नसून महाविद्यालयातील अध्यापनाचं काम ठप्प झालंय. सरकारकडून सकारात्मक निर्णय होईपर्यंत आंदोलन चालूच ठेवण्याचा निर्धार प्राध्यापकांच्या संघटनांनी केलाय. वरिष्ठ महाविद्यालयातील प्राध्यापकांच्या रिक्त जागा भराव्यात, कंत्राटी प्राध्यापकांना समान काम समान वेतन लागू करावा आदी मागण्यांसाठी वरिष्ठ महाविद्यालयातील प्राध्यापकांनी सुरू केलेला बेमुदत संप गुरुवारी 3रा दिवशीही चालूच राहिला. स्पुक्टो, एम फुक्टो, ए आय फक्टो या संघटना यात सहभागी झाल्या असून नगरच्या न्युआर्ट्स कॉलेजच्या प्रवेशद्वारासमोर प्राध्यापक धरणे देऊन आहेत. सरकारकडून ठोस निर्णय झाला नाही तर संप चालूच राहील अशी भूमिका प्राध्यापक प्रकाश वाळून काशीनाथ गिरमकर यांनी मांडली आहे. सांगू इच्छितो एम फुक्टोच्या 17 जून 2018 ठरावानुसार आम्ही 25 तारखेपासून पूर्णपणे कामबंद आंदोलनात उतरलेलो आहोत. हे कामबंद आंदोलन सुरू करण्यापूर्वी या सरकारला आम्ही 17 जूनच्या ठरावानुसार यापूर्वीच वेळोवेळी कळवलेलं आहे की आमच्या ज्या न्याय मागण्या आहेत त्या मागण्यावरती आपण योग्यरित्या लवकरात लवकर निर्णय घेऊन विद्यार्थ्यांचे नुकसान होणार नाही यासाठी लक्ष केंद्रित करून योग्य पावले उचलावीत. आम्ही वेळोवेळी या आंदोलनाच्या वेगवेगळ्या टप्प्यावरनं जात असताना प्रत्येक आंदोलनातनं सरकारला त्या त्यावेळेस इशारा तर दिलेलाच होता, परंतु या आडमुटे धोरणाच्या सरकारने आम्हाला 25 तारखेपर्यंत कुठल्याही प्रकारचं कुठलाही निर्णय कळवलेला नसल्यामुळे आम्ही 25 तारखेपासून पूर्णपणे कामबंद आंदोलनामध्ये जात आहोत. आज आंदोलनाचा 3रा दिवस आहे. हा 3रा दिवस असूनसुद्धा पूर्ण महाराष्ट्रामधून सर्व महाविद्यालयांमध्ये जवळजवळ 40 ते 35 हजार प्राध्यापक संपामध्ये सहभागी झालेले आहेत. या पूर्ण कामबंद आंदोलनामध्ये समाजामधून आम्हाला विद्यार्थी आणि पालक यांचासुद्धा भरपूर प्रमाणामध्ये सहकार्य आणि पाठिंबा मिळत आहे. मी सांगतो या ठिकाणी जो पैसा कुठे गुंतवलेला आहे, कोणत्या शेअरमध्ये गुंतवला, किती त्याच्यातनं नफा मिळाला, जमा केलेली जे हप्ते आहेत प्राध्यापकांचे ते किती आहेत हे कुठंही दिसत नाही आहे. त्यामुळे या ठिकाणी 2005 नंतरच्या प्राध्यापकांनासुद्धा ही जी अनडिफाईन्ड पेन्शन स्कीम म्हणूया ही खारिज करून भारताचा जो घटनेतील तरतूद आहे, समान कायदा जो आहे का सगळ्यांना समान न्याय दिला पाहिजे, 14वा जो कलम आहे याच्या अनुषंगाने इक्वल वर्क इक्वल पे अँड इक्वल पोस्ट रिटायरमेंट बेनिफिट जे आहेत पेन्शन बेनिफिट म्हणून ओल्ड पेन्शन स्कीम ही लागू करावी ही एक मागणी आहे. या सगळ्या मागण्यांच्या अनुषंगाने शासनाच्या वतीनं 25 तारखेलासुद्धा जी सभा झाली त्या सभेमध्ये सुद्धा गोलगोल उत्तरं देऊन आमची बोलवण केलेली आहे. म्हणून पुन्हा आम्ही शासनाचा निषेध करून 25 जे आंदोलन आम्ही सुरू केलेलं आहे आजसुद्धा कंटिन्यूड करत असो आहोत आणि शासनाला या ठिकाणाहून आवाहन करत आहोत का लवकरात लवकर विद्यार्थ्यांचं नुकसान होणार नाही याच्या दृष्टीनं आपण योग्य तो निर्णय घेऊन मुख्यमंत्र्यांना आवाहन केलेलं आहे की आपण इंटरव्हेन करून यामध्ये लवकर तोडगा काढावा. सर्व प्राध्यापक 25 सप्टेंबरपासून बेमुदत कामबंद आंदोलनावरती गेलेले आहेत. 25 तारखेला बेमुदत कामबंद आंदोलनावर जाण्याचा हा आमचा निर्णय काय अचानक घेतलेला नाही आहे. जूनमध्ये एम फुक्टो कार्यकारिणीची बैठक झाली आणि महासंघाने आंदोलनाचा एक ठराव संमत केला आणि तो जुलैमध्ये राज्य सरकारला दिला. सुरुवातीपासून विविध टप्प्यावरती आंदोलनं करून सरकारला जागृत करण्याचं काम आम्ही केलं. आमच्या न्याय मागण्यासाठी चर्चेच्या माध्यमातून सगळे प्रश्न सुटू शकतील यावर आमचा विश्वास असल्यामुळे आम्ही आमच्या मागण्याचं निवेदन जुलैमध्ये शासनाला दिलं, परंतु शासनाकडून त्याबाबत कोणत्याही प्रकारचा पाठपुरावा झाला नाही, चर्चेसाठी आम्हाला बोलवलं नाही आणि त्यामुळे नाविलाजास्तव 25 तारखेपासून आम्हाला बेमुदत कामबंद आंदोलनावरती जावं लागत आहे. आम्ही बेमुदत कामबंद आंदोलनावरती जात आहोत हे लक्षात आल्यानंतर मात्र शासनाने आमच्यासोबत बैठकीचा एक आर्श केला असं म्हणावं लागेल. कारण राज्यभरातील विद्यार्थ्यांचं शैक्षणिक नुकसान होऊ नये अशा प्रकारचा आभास निर्माण शासनाने केला तर UGCने जे राजपत्र प्रकाशित केलेलं आहे त्यानुसार ही रक्कम वेळेत मागितली नाही तर ती लॅप्स होईल हे आम्ही त्यांच्या निदर्शनास आणून दिलं. तर आम्ही अद्याप ते राजपत्र वाचलंच नाही
अशा प्रकारची भूमिका तिथे घेतली गेली, मला वाटतं ही अत्यंत चुकीची आणि निंदनीय अशी भूमिका आहे. त्याबाबतही तुम्हाला आम्ही वेतन आयोग देणार आहोत. आमचं एवढंच म्हणणं होतं की UG 18 जुलैच्या UGCR रेग्युलेशनप्रमाणे आम्ही तुम्हाला वेतन आयोग देणार आहोत. तो राज्य सरकारी कर्मचाऱ्यांना ज्या दिवशी देऊ त्या दिवशी आम्ही तुम्हाला देऊ, अशा प्रकारची आमची ती भूमिका होती. परंतु त्याचा कुठेही उल्लेख UGCच्या राजपत्राप्रमाणे किंवा राजपत्रात प्रकाशित झाल्याप्रमाणे वेतन आयोग देऊ अशी कोणताही उल्लेख त्या इतिवृत्तामध्ये नसल्यामुळे त्याच्यावरती विश्वास ठेवणं हे चुकीचं आहे. एकूणच हे संपूर्ण इतिवृत्त जे आहे त्या इतिवृत्तामध्ये सरकारने कोणत्याही प्रकारचं ठोस असं आश्वासन दिलेलं नसल्यामुळे MFOCTOने हे आंदोलन चालू ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. हे आंदोलन चालू ठेवत असताना राज्यभरातील अनेक विद्यार्थी संघटना, संस्थाचालकांच्या संघटना आणि अनेक राजकीय पक्षांच्या शिक्षक सेलकडून आम्हाला पाठिंबा मिळत आहेत. समाजापर्यंत जाऊन शासन ज्या पद्धतीने वागतं आहे, शासनाची ती पद्धत आम्ही समाजापर्यंत पोहोचवण्यामध्ये यशस्वी झालो आहे असं यानिमित्ताने आम्हाला वाटतंय. यावेळी अमन बराडे, बाळासाहेब सागडे, आरजी कोल्हे, विजय काळे, अरुण पंदरकर, दिलीप मोरे, मेहबूब सय्यद, जयश्री आहेर, अर्चना रोहकले आदी प्राध्यापक उपस्थित होते. प्रतिनिधी यतीन कांबळे, महानगर न्यूज ब्युरो, अहमदनगर.